संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अवघड असा दिवेघाट पार करून आल्यानंतर थकून भागून आलेल्या वारकऱ्यांना थोडंसं चांगलं वाटावं, त्यांची तहान भागावी, त्यांना बरं वाटावं, त्यांना एनर्जी यावी याकरिता रॉबिनहूड आर्मी या संस्थेच्या माध्यमातून एक उपक्रम राबवण्यात आला आणि या संस्थेचे 500 व्हॉलंटियर हे सरबत वाटतायत. आपण बघू शकतो पाठीमागे सर्व महाविद्यालयीन तरुण तरुणी आहेत, काही जण जॉब करतात, मात्र या रॉबिनहूड संस्थेच्या मार्फत ते या एकत्र जोडलेले आहेत. त्यांचे अनेक उपक्रम आहेत, मात्र तुर्तास तरी त्यांच्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांची तहान भागत आहे आणि वारकऱ्यांना एनर्जी मिळत आहे लिंबू शरबताच्या मार्फत. त्या रॉबिनहूड आर्मीचे माझ्यासोबत आकाश आहेत, आकाश अगरवाल. अगरवालजी, काय सांगाल, कशा पद्धतीने या तुम्ही हे सरबत वाटायचं नियोजन केलं होतं? फार मोठ्या प्रमाणात त्याचा दिलासा मिळतो वारकऱ्यांना. आम्ही दरवर्षी हे सरबत वाटप करतो. ह्यावेळेस आमचं टार्गेट होतं की आम्ही कमीत कमी नाही म्हणलं तरी 1.5 लाख वारकऱ्यांना आम्ही सरबत वाटप करणार. तर आमचे जे कॉर्पोरेट डोनर्स आहेत त्यांनी आम्हाला हे सगळं नियोजन करून दिलं. आमचं जे ऑर्गनायझेशन आहे आम्ही फंड घेत नाही अजिबात, सो त्यांनी इन फॉर्म ऑफ जे मटेरियल आहे ते आम्हाला दिलं आहे आणि आम्ही डायरेक्टली डोनेट करत आहे. नावाप्रमाणेच रॉबिनहूड टाईप तुमचं काही फंडिंग वगैरे काही असतं का? आमचं फंडिंग अजिबातच नसतं. आमचं असं असतं की जर का कोणाला डोनेट करायचं आहे तर ते इन फॉर्म ऑफ मटेरियल ऑर स्टेशनरी ते आम्हाला तसं डोनेट करतात आणि आम्ही मग तसं ते पुढं लोकांपर्यंत पोहोचवतो. आकाश, आता हे झालं लिंबू सरबत वाटणं, पुढे काही वारीच्या वाटेत काही आपले उपक्रम असणार आहेत का? वारीच्या वाटेत तर आमचं लिंबू सरबतच असतं. तसं आमचं जे मेन फोकस आहे ते फूड डोनेशनवरती असतं. फूड आम्ही, आमचं असं मोटिव आहे की फूड कुठंच नाही का वेस्ट नाही व्हायला पाहिजे, ते आम्ही फूड घेतो. जर का फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं की लग्नात 500 लोकांचं जेवण बनवलं आहे पण आले 200 लोक, राहिलेले 300 लोकांचं जेवण वाया जातं दरवेळेस. सो आम्ही आमच्या वेबसाईट थ्रू लोकांना कनेक्ट करतो, ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात, मग त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जातो, ते जेवण घेतो आणि जे वस्ती आहे किंवा जे रोड साईडला झोपलेले असतात लोक असतात त्यांना आम्ही जाऊन ते डोनेट करतो. नक्कीच. आपल्यासोबत वारकरी आहेत. बाबा, सरबत पिले का? सरबत पिऊन आनंद वाटला बाबा, छान, एकदम छान. काय तुम्ही काय, तुम्हाला काय वाटतं? छान वाटलं, एकदम छान वाटलं, बरं वाटलं, हो एकदम गार पोटात. माऊली, कुठनं आलात? माड्यावरनं. माड्यावरनं आलात? हा. काय सरबत घेतलं की नाही? मी घेतला दोन डबल. एलर्जी झाली मला तर. आपण बघू शकतो वारकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत की हे सरबत घेतल्यानंतर आम्हाला एनर्जी आली. खरंच खरोखर हा स्तुत्य उपक्रम आहे. पाठीमागं बघू शकतो जवळपास 500 व्हॉलंटियर या संस्थेचे काम करतायत आणि निस्वार्थ भावनेने नियोजित पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. सरबत नुसतं ते वाटत नाहीत, तर सरबत वाटल्यानंतर जे ग्लास आहेत ते ग्लास सुद्धा जमा करून योग्यरित्या आपल्या पाठीमागे जर बघितलं तर ते एका जागी टाकण्याची व्यवस्था आणि जर वारकरी कुठलं फेकलं तर ते घेऊन स्वतः हातात घेऊन ते बॉक्समध्ये स्वच्छता राखण्याचं सुद्धा काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे. असेच वारीच्या छोट्या मोठ्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहू. आपण पाहत राहा लेट्स मराठी. आज 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 आज